पैसे भी ज्यादा ब्याज दर देने का लालच बताकर एक दंपति से आरोपियों ने अलग अलग तरह से 19 लाख रुपयों की लूट की है। खुद को बैंक मैनेजर बताकर फंसाया जाल में और अब तक दंपति को कोई भी धनराशि नहीं लौटाई। नागपुर शहर के धर्मपेट पुलिस थाना अंतर्गत ऐसी घटना सामने आई है जिसे सुनकर हर किसी के पैरों तले जमीन खिसक जाएगी। जी हाँ, मामला ही कुछ ऐसा है कि अब पैसों के लेन देन को लेकर किस पर भरोसा किया जाए, ये समझना बेहद मुश्किल हो गया है। दरअसल शिकायतकर्ता वाठोड़ा निवासी दुर्गा अनिल बिष्ट उम्र 27 वर्ष ने धर्मपेट पुलिस स्टेशन अंतर्गत शिकायत दर्ज की है कि आरोपी रिंकेश रामवानी और स्नेहा कटारिया, इन दोनों ही जो कि जरीपट का निवासी है, इनसे उनकी मुलाकात 2018 में कोटक महिंद्रा बैंक में खाता खोलने के दौरान हुई। तब से उनकी काफी अच्छी बात बनने लगी। आरोपी रिंकेश ने उन्हें खुद HDFC बैंक में मैनेजर होकर वहां खाता खोलने की बात कही। शिकायतकर्ता ने उसके कहने पर वही अकाउंट खोला। उसके बाद आरोपी ने 2020 से 2023 के दौरान उनसे बैंक की ब्याज दर से अधिक ब्याज दिलवाने के नाम पर अलग अलग समय पर नकद और फोन पे के जरिए ऐसे कुल 19,67,000 रुपए लिए और आरोपी ने अपने अकाउंट में पैसे ना लेते हुए अपनी पत्नी स्नेहा कटारिया के अकाउंट में रकम डलवाई। उसके बाद किसी भी तरह की रकम उन्हें ब्याज के तौर पर वापस नहीं लौटाई गई। अब ऐसे समय में दुर्गा को उसके साथ धोखाधड़ी होने का एहसास हुआ तो उसने सीधे पुलिस स्टेशन की ओर कदम बढ़ाए। आरोपियों के खिलाफ धारा 409, 420 और 34 के तहत मामला दर्ज कर आरोपियों की तलाश शुरू कर दी है। पुलिस ने नागरिकों से भी अपील की है कि यदि इस दंपति द्वारा उनके साथ भी कोई धोखाधड़ी हुई है तो उसकी जानकारी दे ताकि जल्द उन्हें पकड़ा जा सके। एक महिला है, 27-28 साल की महिला है, वाठोड़ा की रहने वाली है। 2018 में यानी खुद और वो ती महिला आणि तिचा पती असे दोघंही नूडल्स बनवण्याचं काम करत आहे। स्वतःची कंपनी छोट्या प्रमाणात आहे ती आणि रिटेल व्यवसाय करत आहे। त्याच्यातून पैशाचे व्यवहार त्यांचे होत राहतात। त्यांनी 2018 त्यांची ओळख झाली आरोपीशी। आरोपीचं नाव आहे रिकेश रुपचंद्र रामवाणी, जो पहिल्यांदा कोटक बँकमध्ये त्याची ओळख झाली होती आणि त्यानंतर ते ओळख 2018 त्यांची झाल्यामुळं नंतर ओळखीत असल्यामुळं आणि पैशाचे व्यवहार होत असल्यामुळं त्यांचे संपर्क वाढत गेले। त्याच्यातून जी आमची तक्रारदार महिला आहे ती पण 2020 म्हणली की मला HDFC बँक जवळचं खातं पाहिजे, म्हणून तिने घाटरोडच्या शाखेबद्दल त्याने विचारणा केली असता आम्हाला या ठिकाणी अकाउंट काढायचं असं विचारणा केली। तर तो म्हणला आता मी HDFC शाखेतच काम करत आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून, तुम्ही तिथे या। मग त्यांच्यातून त्यांचं संभाषण कम्युनिकेशन वाढत गेलं आणि त्याच्यातून नवीन खातं त्यांचं ओपन झालं आणि ते त्यांनाच ओपन करून दिलं खातं त्यांचं, म्हणून ते पूर्ण व्यवहार त्याला माहीत होते की कसे पैसे येतात काय येतात। मग त्यांनी एक त्यांच्यापुढे एक प्रस्ताव ठेवला आरोपीने महिलेच्यासमोर की तुम्ही एवढे पैसे ठेवून तुम्हाला बँक फार कमी व्याज देते, कुठले तरी काहीतरी आपण चांगल्या ठिकाणी जर गुंतवले तर जास्त व्याज मिळतील, अशा काही गुंतवणूक योजना आहेत त्यामध्ये आपण गुंतवू शकतो। त्यांचं बोलणं झालं, दोघं जी महिला आहे महिलेचे पती दोघांनी होकार दिला आणि विश्वास ठेवून त्यांनी स्वतःच्या अकाउंटमधून जवळपास 10 लाख रुपये आणि 9 लाख रुपये हे रोख कॅश असे जवळपास सप्टेंबर 2021 म्हणजे मार्च 2021 ते सप्टेंबर 2021 या दरम्यान दिलेलं आहे असे जवळपास 19 लाख रुपये दिले आणि ते 19 लाख रुपये हे आरोपीने आपल्या पत्नीच्या नाव आहे, पत्नी नाव आहे स्नेहा कटारिया, या पत्नीच्या अकाउंटमध्ये द्यायला सांगितले। म्हणून याबद्दल बी त्या फिर्यादीने विचारणा केली की पत्नीच्या अकाउंटला का पैसे घेतात, तर तिने सांगितले की मी बँकमध्ये कामाला असल्यामुळे मला ते घेता येत नाही, तुम्ही माझी विश्वास ठेवा म्हणून त्यांनी ते सर्व पैसे जवळपास दिले आणि दिल्यानंतर याबद्दल काहीच पाठपुरावा करून सुद्धा पैसे किंवा काही त्याच्यातून उत्पन्न मिळालं नाही म्हणून याबाबत त्यांनी शेवट अखेरीस आमच्याकडे अर्ज सादर केला। अर्ज चौकशी करून याच्यामध्ये आम्हाला असं आढळले की याच्यामध्ये त्यांची फसवणूक झालेली आहे म्हणून 409, 420, 34 याप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। पुढील तपास चालू आहे, लवकर आम्ही आरोपीपर्यंत पोहोचून योग्य ती पुढील कार्यवाही करत आहोत। आरोपीबद्दल आम्ही रेकॉर्ड चेक केला सर, आरोपीचं रेकॉर्ड असं नाही परंतु असं आम्हाला लक्षात आलेलं आहे।